बुलेट ट्रेन पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रात आहे पन्नास हजार कोटीची आज कोरोनाच्या नंतर पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि शंभर टक्के टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि इंडिजिनस असल्यामुळे मला सांगा लोखंड कुठलं वापरलं जाईल आता समजा जर कोकणामधनं ही बुलेट ट्रेन येते आणि लोखंडाच्या सगळ्या फॅक्टऱ्या जर कोकणात असतील तर ते का गुजरातमधून आणणार आहे का कर्नाटकमधनं आणणार आहे आज सिमेंट कुठलं वापरलं जाईल आज संपूर्ण मटेरियल कुठलं वापरलं जाणार आहे इथलं आहे पण विरोध करायचा आणि म्हणून लँड अॅक्विशन थांबवून दिलं आज हे पन्नास हजार कोटी रुपये आपल्या अर्थव्यवस्थेत आल्यानंतर त्यातनं जे जॉब्स तयार होणार आहेत ते इथल्याच मराठी माणसाला मिळणार आहेत इथल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे पण परसेप्शन नाही करायचं आणि मग मागणी काय मागणी आहे की पुणे नागपूर करणारे आम्हीच केली होती मागणी आम्ही त्याची फिजिबिलिटी देखील केली पुणे ना, मुंबई नाशिक नागपूर मुंबई पुणे आम्ही फिजिबिलिटी करायला दिली पण तुम्ही जर या ठिकाणी मला सांगा जे होते ते थांबवाल तर नवीन करायला तुमच्या राज्यात येणार कोण आहे आज जायकानी पैसा दिला आहे त्या ठिकाणी कोण तुम्हाला पैसा देणार आहे कोण या राज जर सगळ्या मल्टीलेटरल लॅटरल अथॉरिटीजला लक्षात आलं की या राज्यात पैसा दिला आणि सरकार बदलली की ते कामं थांबवतात कोण पैसा तुम्हाला देणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे हे चाललेलं आहे हे पूर्णपणे विकास विरोधी हे विकास विरोधी आहे आणि याला जनतेचा पाठिंबा नाही जनतेला मेट्रो हवी आहे जनतेला बुलेट ट्रेन हवी आहे आणि ती जनतेची मागणी आहे